वंश न्यूज, दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। सरकारवर महाराष्ट्र सरकार ढकलून या ठिकाणी आंदोलन करता है, आता पेट्रोल बद्दल आंदोलन करता है। पेट्रोल जवळपास 42-43 रुपये टैक्स पर लिटर टैक्स महाराष्ट्र सरकार घेतो। मी एकूण 100 रुपये जर पेट्रोल असेल तर 40-45 रुपये तुम्ही घेताय, आणि बाकी तर इंटरनॅशनल फ्लक्च्युएशन आहे, इंटरनॅशनल बाजारात कमी जास्त पण आहे। पण जर तुमच्या मनात जर इमानदारी असेल तर तुम्ही करा ना 20 रुपये कमी, तुमच्या 40 रुपयामध्ये 45 रुपयामध्ये 20 रुपये कमी करा ना। आणि केंद्र सरकार जे टॅक्स देतं हे महाराष्ट्र सरकारच्या टॅक्सचा 20% आहे, आणि त्या 20%मध्ये काय काय होतं, नॅशनल हायवे CRF हे जेवढे तुमच्याकडे रोड फंड्स आहे जे केंद्र सरकार नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून राबवतं, हे पेट्रोलच्या काही टक्के जे करामधनं हे पैसे येतात ते रस्त्यावर दिसतात तुम्हाला। आज महाराष्ट्रामध्ये जेवढे हायवेचे काम चालू आहे ते एकट्या नितीन गडकरी साहेबांनी मोदींच्या कामात चालू आहे। या राज्य सरकारने 40 रुपयाचं काय करतं, हे राज्य सरकार 40 रुपयाचं काय करतं याचा सवाल आहे। आणि म्हणून पेट्रोलच्या दरवाढीबद्दलचा विषय असेल, गॅसच्या दरवाढीचा विषय असेल, तर राज्य सरकारने पर लिटर 20 रुपये कमी केले पाहिजे, राज्य सरकारने गॅस सिलेंडरवरचे 200 रुपये कमी केले पाहिजे, केंद्र सरकार राज्यापेक्षा केवळ 20-10% जर 100% टॅक्स याचं असेल राज्य सरकारचं, त्याच्या 10% केंद्र सरकारचा टॅक्स आहे। आणि त्यामुळं महागाईबद्दल बोलण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही। राज्यांनी 20 रुपये पेट्रोल कमी करावे आणि गॅसवर 200 रुपये कमी करावे, हे राज्य सरकार करू शकतं।